नमस्कार, एमकेन मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय मोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत आता आपण पाहणार आहोत. नमस्कार, एमकेन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट विजय मोरे सर. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या लोकसभेमध्ये, माढा लोकसभेमध्ये सर निवडणूक लढवत आहेत. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती. सर, एमकेन न्यूज मध्ये आपलं स्वागत. नाही, माझ्याबद्दल काय, मी बारावण तालुक्यामध्ये, माझं पश्चिमेला गाव आहे आणि शरद पवारांचं गाव पूर्वेला आहे. माझं गाव साधारणपणे असं बारावण तालुक्याच्या सरहद्दीवर आहे. तिथून पुरंदर तालुका सुरू होतो. सरहद्दीवर एका माळरान गावामध्ये डोंगर आहे की त्या ठिकाणी जे काय बरेचसे जे व्यवसाय करतात, शेती नावाला असते पण मेंढपाळ हा व्यवसाय चालवतो. माझं जे काय परंपर जे आहे ते मेंढपाळ आणि शेती असं माझे आजोबा वडील ते व्यवसाय करत होते. परंतु मी त्या गावामधला पहिला ग्रॅज्युएट आहे. हे ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की माझं त्यावेळेला जे त्याने स्वागत केलं किंवा माझा सत्कार केला तो या सगळ्या मागासवर्गीय लोकांनी, ज्याला आपण राजवाडा म्हणतो, आत्ताच आपण बौद्धचं ठिकाण म्हणतो, त्यांनी माझं त्या स्वागत केलं. त्यांनी मला आधार दिला. त्यामुळं मी LLB झालो. LLB झाल्यानंतर मी ठरवलं की समाजाचं काम करायचं. म्हणून समाजाचं काम करण्याकरता मी बारामतीला वकिली करण्याकरता आलो. त्याला प्रकाश आंबेडकरांनी मला सांगितलं की एक सोल्जर या नात्याने तुम्हाला लढवलं पाहिजे. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, मला कोणाही माझ्यापुढं कोण उभं राहतं याला महत्त्वाचं नाही. त्यामुळं माझी उमेदवारी 1 महिन्यापूर्वी जाहीर झाली. शरद पवारांची उमेदवारी 4 दिवसापूर्वी जाहीर झालेली. आणि शरद पवारांनी जाहीर केलेलं होतं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यानंतर शरद पवारांनी हे जाहीर केलं की मी राज्यसभेवर आहे आणि मी काय निवडणूक लढवणार नाही. परंतु माझे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कदाचित हा त्यांचा जो बालेकिल्ला आहे तो 100% ढासळेल असा त्यांना विश्वास वाटत असल्यामुळं, आणि तो ढासळणारच आहे. शरद पवारांचं आता काय, त्या 2009 साली ते ज्या वेळेला निवडून गेले त्याच्यानंतर त्यांनी त्या मतदारसंघामधले 4 कामं केली असली प्रकर्षाने, ती सांगावीत. मी त्याचं निश्चितपणे समर्पक उत्तर देऊ शकेन. सर, या निवडणुकांमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या किती जागा तुम्हाला अपेक्षित आहेत? नाही, वंचित बहुजन आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या मला अगदी मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्या बेरजेपेक्षा आमची जागा एका दुसरी जास्तच असेल. सर, आता जे रामदास आठवले सर आहेत ते जर काँग्रेस सोबत गेले तर याचा परिणाम काय होईल महाराष्ट्राच्या राजकारणावर? रामदास आठवलेंची क्रेडिबिलिटी काय आहे? रामदास आठवले जे आत्ता त्यांच्यावर स्टॅम्प झाला आहे की धार्मिक पक्षाच्या बरोबर ते आयडेंटिफाय झालेत. निधर्मी राजकारणामध्ये लोक त्यांना कोणाला मानणार नाही त्यांना. आणि मला असं वाटतं की रामदास आठवलेंनी राजकारणी कधी सिरियस घेतलंच नाही, गांभीर्याने घेतलं नाही, फार लाईटली घेतलेलं आहे. कविता करणं, मजेत राहणं, अमुक करणं, तमुक करणं आणि तोंडी लावण्यापुरतं वंचित फक्त शब्द किंवा बहुजन शब्द वापरायचा. पण त्यांचा वावर आत्ता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, कार्पोरेट जगतात त्यांचा वावर आहे. त्यामुळे त्याचा आमच्यावर काय परिणाम होणार नाही, नंतर बाकीच्या सुद्धा पक्षावर त्यांचा परिणाम काय होणार नाही, कारण परिणामकारक त्यांचं व्यक्तिमत्व एकेकाळी होतं दलित पॅन्थरमध्ये असताना, आता ते राहिलेलंच नाही. सर, आता MIM सोबत जी युती झाली आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे काय फायदा होणार असं तुम्हाला वाटतं? नाही, MIM कायचं, MIMच्या संदर्भात युती आम्ही, त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ केला, अनकंडिशनल पाठिंबा दिला आहे. लोकसभेची एकही जागा आम्हाला नको म्हटले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कर्ज चुकवण्यासाठी MIMने आम्हाला पाठिंबा दिला आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिमांच्या संदर्भात, मायनॉरिटी संदर्भात जी काही भूमिका घेतली होती, कधी 1943 साली घेतली होती, 2004 का 2005 साली या लोकशाहीमध्ये त्या संदर्भामध्ये काय तर आयोग वगैरे नेमलेला आहे. अजूनही मुस्लिमांचे प्रश्न सुटलेले नाहीत. मुस्लिमांचे प्रश्न हे आपल्या सर्वांच्या प्रश्नापेक्षा जरा गंभीर निर्माण झालेत. त्यांच्या ते रूढी परंपरा, त्यांचं शिक्षण, तर ह्या समाजालासुद्धा आपल्या बरोबर घेणं गरजेचं आहे. तो समाज आम्हाला पाठिंबा देतो आहे, आम्ही त्यांना सहकार्य करायला ठरवलं आहे. तर मला असं वाटतं की कोणत्याही शहाण्या माणसाने ह्या MIMच्या युतीचं स्वागत केलं पाहिजे आणि त्याच्याकडे संशयित म्हणून पाहताच कामा नये. आपलं जर पाहिलं, कारण MIMला रजिस्ट्रेशन दिलं आहे, इलेक्शन कमिशनने मान्यता दिली, घटनेच्या दायरेमध्ये ते काम करतात. अशा परिस्थितीत MIM म्हणजे काय? आणि ज्या बाकीच्या पक्षांनी कधी MIMचा पाठिंबाच घेतला नाही का? केरळमध्ये मुस्लिम लीगचा पाठिंबा घेऊन किती वर्ष गव्हर्नमेंट चालवलं होतं. मध्यंतरी आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला कुठलं तरी एक बिल होतं
विषय तर मला असं वाटतं त्या बिलावर मुस्लिमांचाच पाठिंबा घेऊन तुम्ही ते जिंकलं ना. आत्ताच नाही पण आत्ता आपल्याला माहिती आहे मनमोहन सिंगाच्या काळामध्ये सुद्धा, त्याच्यानंतर नरसिंहरावच्या काळामध्ये सुद्धा. तर त्यामुळं त्यांना कोणाला सगळं चालतं आणि गरिबांनी काय केलं केलं की त्याच्या संदर्भामध्ये एवढं आगडंब उसळतात. कारण आमची युती एवढी भक्कम झाली की ती निश्चितपणे की जे आता सेक्युलर म्हणणारे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये भीती निर्माण होणं साहजिकच आहे. त्यामुळे ते आमच्यावर थोडी बहुत तिकडे टीका करतात. पण MIMचं आम्ही स्वागत केलेलं आहे, MIMने आम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे, MIM आम्ही बरोबर गेलो तर निश्चितपणे आमचा फायदा होणार आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याहीपेक्षा आमची जागा जास्त येईल MIMच्या सहकार्यामुळे. सर, हे जे युतीचं सरकार आहे ते तर त्याने जर धनगर समाजाला आरक्षण नाही दिलं तर या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, धनगर समाजाला आरक्षण आत्तापर्यंत कोणीही दिलेलं नाही. विशेषतः 2009 सालचा जाहीरनामा जो राष्ट्रवादी काँग्रेस आपण उल्लेख केला, पवारांच्या जाहीरनाम्याबद्दल उल्लेख केला, त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आम्ही धनगर समाजाला ST घालू. पवारांनी काही केलं नाही. त्याहीपेक्षा निवडणुकीची संधी घेऊन ज्या निवडणुकीमध्ये काही ज्या गोष्टी करायच्या नसतात पण मतासाठी आवश्यक असतात म्हणून फडणवीसांनी जाहीर केलं बारामतीमध्ये की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही यांना आरक्षण देऊन टाकू. हे सत्ताधारी माणसं किती कशा रीतीने लबाड आहेत आणि आम्हाला कळालं नाही की लबाडचं आमंत्रण जेवल्याशिवाय झालं असं म्हणू शकत नाही. हे आम्हाला कळालं नाही. आमचा समाज भोळा भाबडा असल्यामुळं, आवाज नसल्यामुळं त्यांच्यावर त्यांनी विश्वास टाकला. 5 वर्ष आज करतील उद्या करतील म्हणून पाहिलं. पण आता आम्ही ठरवून टाकलेलं आहे की आमचे प्रश्न ते सोडवू शकत नाही. सत्तेमध्ये गेल्याशिवाय कोणीच गरिबांचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळं आम्ही सत्तेमध्ये जायचं ठरवलेलं आहे आणि सत्ता वंचितांना मिळण्यासाठी हा सत्ता संघर्ष उभा केलेला आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व लोक आम्हाला पाठिंबा देतील. कारण कोणत्याही माणूस जरी कसाही जरी असला, कोणत्याही जातीचा असला तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये सत्सवी बुद्धी असते, चांगलं काळीज असतं, चांगलं मन असतं आणि ते मनाला आम्ही साथ घालतो आहे. ते मन आमच्या बरोबर आहे. आम्हाला कशाचीही गरज नाही तुमच्या फक्त सहकार्याची. आम्हाला जर तुम्ही आणखीन जर सहकार्य जास्त केलं तर आम्हाला खूप आनंद आहे. पण तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या पब्लिसिटीची आम्हाला खूप गरज आहे. कारण आम्ही लोकांच्यापर्यंत जाण्याकरता आमच्याकडे साधनं फार कमी आहेत, शक्ती कमी आहे, माणसं कमी आहेत, परंतु मतदार आमच्याकडे जास्त आहेत असं माझं स्पष्टपणे मत आहे. ही निवडणूक, माढ्याची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जिंकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला आश्चर्य वाटणार नाही. सर, नक्कीच. आता येत्या 27 फेब्रुवारीला जे धनगर समाजाचं जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये प्रकाश आंबेडकरांची काय भूमिका असणार आहे? नाही, प्रकाश आंबेडकरांनी त्या आंदोलनाबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कारण हे आंदोलन थोडंसं भरकटत चाललं आहे असं माझं मत आहे की ह्या आंदोलनामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेला निमंत्रण दिलेलं आहे, सगळ्याच लोकांनी निमंत्रण दिलं आहे. आणि आमची भूमिका अशी की आपले जे विरोधक आहेत त्यांच्यावर डायस शेअर करायचे नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीत असं मला 100% माहीत आहेत. आणि ते आंदोलन झालं आणि त्यांनी काय मिळवलं तर आम्हाला आनंद आहे. पण त्यांना म्हणजे ते मिळवू शकत नाही असं आमचं मत आहे. मिळवलं तर आम्ही त्यांचं अभिनंदन करू, आम्ही त्यांच्यावर राहू. आमची त्यांची मागणी एकच आहे. सर, आपण धनगर समाजाचे नेत्या म्हणून ओळखले जाता तर आत्ता या निवडणुकीत जर तुम्ही निवडून आलात तर धनगर समाजाच्या जे आरक्षणाचा मुद्दा जो चालू आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? नाही, मी निवडून आलो हा जो प्रश्न आहे ना, निवडून आलात तर मला असं वाटतं की हा प्रश्न यापेक्षा माझं उत्तर असं आहे की मी निवडून येणारच. आणि निवडून आल्यानंतर धनगर समाज नाही पण एकूणच सगळा वंचित समाज आहे. विशेषतः माढ्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्तापर्यंत जी जी आश्वासन दिली पाण्याच्या संदर्भामध्ये, पुरुषांसंदर्भामध्ये, त्यानंतर शेतकरी संदर्भामध्ये, ही आश्वासनं गेली 70 वर्षे लोकांच्या तोंडाला नुसती पानं पुसलेली आहेत. ही आश्वासनं प्रत्यक्ष अंमलात आणण्याकरता सत्तासारखं दुसरं साधन नाही. ते मी जास्त परिणामकारक वापरेल. शेवटचा प्रश्न असा की युती किंवा आघाडी झाली तर आपली यात काय भूमिका असणार? नाही, युती किंवा आघाडी करायची का नाही करायची याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार आहेत. प्रकाश आंबेडकर निर्णय योग्य घेतील मला त्याची खात्री आहे. प्रकाश आंबेडकरांनी जो निर्णय घेतील ते आमच्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यावर. मी वंचित आघाडीचा एक प्रमुख सदस्य आहे, संस्थापक सदस्य आहे, तरीसुद्धा मी सांगतो की प्रकाश आंबेडकरांनी याबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य करावाच लागेल आणि आम्ही तो मान्य करू. आघाडी झाली तर आम्ही राहू त्याच्यामध्ये, नाही झाली तर आम्ही लढत राहू. आताच आपण पाहिलं वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय मोरे
यांची आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली खास मुलाखत.